कसा झालाय चहा? नाही छान झालाय, पण जरा जास्त झालाय. चव घेतल्यानंतर तुला तो जास्त झालाय असं वाटलं का तुला? नाही नाही नाही, तसं काही नाही हो. अरे मी लहान असल्यापासून आईला स्वयंपाकात मदत करतोय, माहितीये तुला. अरे आईला ऑफिसमध्ये जावं लागायचं, म्हणून बेसिक गोष्टी आम्हाला सगळ्या करायलाच लागायच्या. नाहीतर आईची खूप पंचायत व्हायची रे. आणि अमेरिकेत आहे ना, माझं मीच करायचो सगळं. आणि अमेरिकेत काय तशी पद्धतही आहे ना, तेव्हा मलाही बरं वाटायचं. दिवसभराच्या कामानंतर तो किचन मधला वेळ आवडायचा मला. नाही म्हणजे बाहेर खाऊन खाऊन तरी किती खाणार, किती दिवस खाणार? आणि स्वतःच्या हाताने केलं म्हणून पैसेही वाचायचे. दादा भाज्या तू सांगितलेल्या सगळ्या भाज्या, झुकीनी मिळाली नाही म्हणून मी काकडी आणली. काकडी बेझिल नव्हतं म्हणून मी येताना तुळशीची पानं आणली तोडून. पार्सले म्हणजे काय हे या भाजीवाल्यांना समजलंच नाही, म्हणून त्यांनी कोथिंबीर दिलेली आहे पार्सल. आणि सगळ्यात महत्वाचं बेल पेपर, त्याला काही जाऊ नसते दादा, म्हणून मी ही हिरवी ढोबळी मिरची आणली. घे आता पटकन फर्स्ट क्लास कर. या भाज्यांनी बेक डिश कशी होईल रे? अरे काकडी घालतं का कोणी त्याच्या? का भाज्यांच्या नॅशनॅलिटी वरून पदार्थाची चव ठरते दादा? ऑफकोर्स ठरते. अरे ह्या सगळ्या भारतीय भाज्यांनी कॉन्टिनेंटल डिश कशी बनवणार मी सांग मला. हे बघ दादा, भारतात राहून मी अमेरिकन भाज्या खाणार नाही. तुला यातनं जे काही बनवायचं ते बनव. आणि तू सांगितलेल्या भाज्या आणत बसलो असतो ना, तर रात्रीच्या जेवणाची वेळ आली असती आपल्यावर. अरे मेन मार्केटला जायला लागतं त्याकरता. मुद्दाम करतोय ना सगळं, माझी डिश बिघडवायला सगळं चाललंय याचं. मी हम भी कुछ कम नाही आहे. हा या भाज्यांनी मी वेगळी डिश बनवते की नाही तू बघच. नाही तू बघच बघच तू. दादा जे काही करायचं ना ते पटकन कर प्लीज. ओहो हो वा 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 वा. दादा हे कोणते पेय आहे रे? एक मिनिट एक मिनिट, मला ना थोडीशी चहाची आठवण येते. चहाच आहे तो. चहा आहे तो, चहाच आहे. येस हा येस कॅरी ऑन. पियता दादा अमेरिकेत हा असा चहा पितात? ते तुझ्यासारखी बासुंदी पित नाही ते, ते चहा चहा म्हणूनच पितात. नाही माझ्या आपली एक शंका रे, एक उगत नसत्या शंका काढू नको. बरं एक मिनिट बाबा, माझी काही मदत हवी का तुम्हाला? काय हे सगळं आवरायला घेऊ? डोंट वरी आम्ही आहोत ना. हो एक कांता, तू भाज्या आणायला गेला होता आज तर झाडू खराटा लिक्विड सोप पण आणायचं असतं. अरे दादा आपल्या इथे भाजीवाला झाडू खराटा लिक्विड सोप नाही विकत. अमेरिकेत विकतात का रे? तू ए तू उगाच आगाऊपणा करू नकोस. मी तुला सांगतो मुळेच आगाऊपणा करू नकोस. तुला सांगतो श्री, हा ना लहानपणापासून आगाऊ आहे. दादा हा तुझ्याकडून शिकलोय. मी माझ्याकडून काय शिकलास तू? आगाऊपणा काहीतरीच बोलतोस. सांगतो श्री, मी तुला सांगतो हा उगाच. आपल्याकडच्या भाज्यामध्ये सगळे पदार्थ झाले असते. हे झुकीनी आणि फुकीनी आणि बेझिल आणि शेजिल आणि तुला सांगतो श्री. माझ्याशी बोल. आता मला सांग, मी त्याला कलर भोपळी मिरची आणायला सांगितली. हिरवी मिरची काय होणार? हिरवा कलरच आहे. अरे तुला टेस्ट माहितीये का त्याचा? हिरवा कलर कळत का? आता हे तुळशी पत्र, हे तुळशी पत्र काय आपल्याला काय? पण दादा बेझिल इथे नाही उगवत भारतात. ठीक आहे, अख्ख्या मुंबईत अशी कॉफी मिळणार नाही तुला, येऊन बघ. एवढं भयानक तोंड करायची गरज नाहीये, मी खरंच खूप बरी कॉफी बनवते. पी आणि मग बोल. आता बोला.
रे, घाम फुटलाय तुला? हा मी पंखा लावू? नाही नाही नको, तू बस बस. ओके, काय झालंय? मला बोलायचंय तुझ्याशी म्हणून मी. बाई उंदीर मारायचं विष असेल ना तर दे बाई मला एकदाच, म्हणजे मी मरून तरी जाईल. या असल्या माणसाबरोबर आयुष्य काढायचं म्हणजे म्हणजे खूप कठीण आहे. तू जरा शांत हो बघू, मी आधी पाणी आणते तुझ्यासाठी. हे बघ बाबा मनीष, तू पुढच्या काही दिवसात माझं काही बरं वाईट झालं ना माझ्या पिंट्याकडे बाबा लक्ष ठेव रे, तेव्हा तेव्हा सोडव मला आता ह्यातून. काकू असं काही होणार नाहीये, तुम्ही असं का बोलताय? जान्हवी मी येतो, हा आपण नंतर नंतर बोलूया नंतर. अशी भरल्या घरात डोक्याला हात लावून नको बसूस बघू. काढतो हात, काय झालंय सांग मला. चलो घ्यायला काही संसार म्हणायचा का ग? एका शब्दानं बोलत नाही हा माणूस माझ्याशी. असं काय गुन्हा केलाय मी की ह्यानी माझ्याशी संभाषणच टाकावं? पण आता ह्या वयात ह्यांना सोडून जाऊ तरी कुठे मी? पण आता अचानक काय झालंय हा विषय निघायला? अगं, हे तर रस्त्यानं चालत येत होते ना, तेव्हा हे मला वाटेत दिसले. त्यांच्या पायात वाटत कळ आली म्हणून ते वाकले आणि मी पटकन पुढे गेले ग आणि त्यांचा हात धरला. काय केलं ह्यानी माहितीये तुला? पाल झटका विना तसा हात झटकला माझा सगळ्या लोकांसमोर. असं काही करायची गरज होती का ग यांना? असं का करावं यांनी? असे धिंडवणे निघणार असतील ना तर आता मी घराच्या बाहेर जाणंच बंद करायला हवं. लोक बोलतात का जानू? तू तरी सांग ना आता यांना. मी बोलते बाबांची. बोल बाई, पण हो चार लोकांसमोर तरी माझी लाज काढू नका. घरात हाडतोड करतात एवढं पुरेस आहे मला. आई मी बोलते बाबांची. बर मला सांग तुला चहा हवाय? हो बाई टाक चहा टाक, आणि काहीतरी गोड असेल ते तरी दे. नुसतं मस्त सोडलाय. बरं पण मनीष, तू तू काही बोललास का तिच्याशी? नाही 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 बोललो मी, पण बोलावं लागलं असतं कदाचित. श्री, पण मग ती बाहेर यायला काय नाही म्हणाली? नाही असं नाही म्हणाली ती, पण बाहेरच का याचं कन्व्हिन्सिंगली उत्तर मलाही नाही देता आलं तिला. ओके मनीष यार, काहीही कर पण तिला बाहेर बोला, नाहीतर ना मला तिच्या जवळपास थांबता येणार नाही, तिच्या रिॲक्शन नाही बघता येणार. आय नो आय नो. अरे मलाही तेच हवंय म्हणून तर मी गडबडलो ना. बरं मला सांग, तू विषय कसा बंद केलास मग? नाही नाही मी विषय बंद नाही केला. अरे कधी नव्हे ते ऐनवेळी काकू आल्याचा फायदाच झाला. त्या आल्या आणि त्यांनी वेगळाच विषय सुरू केला, मग हा विषय मागे राहिला. तेवढ्यातल्या तेवढ्यात मी सटकलो तिकडनं. हे बघ मनीष, काहीही कर पण आज संध्याकाळी तिला बाहेर आण प्लीज. आजच्या आज आपल्याला हे तिच्याशी बोलावंच लागणार आहे. आता इतर कुठल्याही कारणामुळे हे पुढे नको जायला. आय नो, मला कळतंय ते. बरं मला सांग कुठे भेटूयात? आय मीन आम्ही कुठे भेटू? मी तुला सांगतो सांगतो. ओके ओके बाय. काय हो, काय बघताय? कांता आहे ना कांता. मी इथे बसलो होतो आता. इथे बसायला जागा कुठे? इथे रे आता. आणि तो काहीतरी हातात घेऊन आला घाई घाई ना, लपत छपत बाहेर गेला. काय घेऊन गेला असेल तो? काका नाही मला माहित नाही, कोणी उचलत नाहीये. एवढ्या घाई घाईत काय घेऊन गेला असेल तो?
हा भाऊ काका कशाला पळेल असा? अरे माझ्या समोर पळाला ना तो. बरं त्याला फोन करून बघा. नाही उचलत ना. काय घेऊन गेला असेला? बर हो, तुझ्या आईचा फोन आला होता. ते रात्री येत आहेत. हो थँक गॉड. का थँक गॉड का? नाही म्हणजे बरं झालं येत आहेत त्या. कधीपर्यंत पोहोचतात? रात्रीपर्यंत पोहोचतील. बाबा मी काय म्हणतो त्या यायच्या आधी आपण हा सगळा पसारा आवरून टाकूया का? अहो घरात वादळ आल्यासारखं वाटतंय. डोंट वरी, मी आहे ना सगळं व्यवस्थित करतो. दोघ मिळून चकाचक करून टाकू सगळं. तू मुद्दम माझ्या समोर येत नाही आहे कारण मी त्याला कामाला लावेन ना म्हणून. कोणच उचलत नाही माझा. पण बाबा अहो हे सगळं आहे काय? कसला पसारा आहे? हे बाब, अरे बाब, वरवर साफ करून चालत नाही ना. अख्खा माळाच काढला मी. घर साफ करण्याकरता जसा बायकांचा हात फिरावा लागतो तसा पुरुषांचाही फिरावा लागतो. म्हणजे सगळं घर साफ. तू गेला असेल. फोनही उचलत नाही. कमाल माणूस आहे. आल्यावर बघतोच मी. थांब. ओ बाबा पण तो घरी आल्यानंतर प्लीज भांडू नका तुम्ही. छे रे, आम्ही कुठे भांडतोय? बर बेबी आत्यासाठी काही गिफ्ट घेतलेत की नाही? राखी पौर्णिमा आली आहे जवळ, या वर्षी ओवाळेल तुम्हाला ती. मी अशा गोष्टी कधीही विसरत नाही. मस्त गंमत आणली बेबीसाठी. गंमत दाखव. काय? इथे ठेवलं रे. कुठे गेलं? हा एक मिनिट. हा सापडते का? नाही रे. तो इथे हे काय आहे? हे अग पण आता अशी संध्याकाळच्या वेळेला कुठे चाललीस तू? अग आई मला काही काम आहेत आणि मनीषलाही भेटायचं आहे जरा. मनीषकडे काय काम आहे तुझं? हा त्याला एक तर नाही काम ना धंदा, नुसता रिकाम टेकडा बसलेला असतो. हिशात दमडी तरी असते का त्याच्या? त्याच्याकडे काय काम आहे तुझं? अगं त्याला जरा बोलायचं आहे माझ्याशी म्हणून मी जाणार आहे. पण आत्ता लगेच कदाचित त्याला भेटणं शक्य नाही होणार कारण मला पिंट्यासाठी राखी आणायला जायचंय. अगं बाई राखी पौर्णिमा लक्षातही वाटतं तुझ्या? आई अगं आजवर कधी विसरले राखी पौर्णिमा मी? माझा भाऊ मात्र विसरला ग. मुलीसाठी श्रीमंत स्थळ बघ म्हणून फोन करतो पण राखी पौर्णिमेला बहिणीला ओवाळणी द्यायची मात्र विसरतो. आई पण तू तरी कुठे पाठवतेस ग राखी त्याला? आपण कशाला करायचा टपालाचा खर्च? जसं काय उलट टपाल करून तो ओवाळणी पाठवणारच आहे. अगं दानतच नाही ग, लहानपणापासून असंच करायचा. ओवाळणीत काय ठेवतो माहितीये का तपकात? सुपारी ठेवतो. आई अगं राखी बांधणं महत्वाचं, नात्याला महत्व असतं ना. ओवाळणीचं काय एवढं? काय एवढं म्हणजे? हा नाहीये ना त्यालाही महत्व. मग ओवाळून घ्यायचंच कशाला म्हणते मी? पिंट्याला पण सांगणार आहे मी. तुला जमत असेल तर दे, माझ्याकडे ओवाळणीसाठी काही पैसे वगैरे मागू नकोस. पिंट्याने कधी पैसे मागितले तुझ्याकडे ओवाळणीसाठी? अहो तुमच्याकडून काय आणि माझ्याकडून काय? गेले तर आपल्याच खिशातनं ना, तेव्हा कमवायची अक्कल तरी होती का त्याला? आई अगं असं नको ना बोलूस. आता चांगली नोकरी मिळाली आहे ना त्याला? हो मिळाली म्हणजे काय? माझ्याचमुळे मिळाली. मी त्या आपट्यांच्या हातापाया पडले ना तेव्हा एवढी चांगली नोकरी मिळाली त्याला. पिंट्याने सांगितलं नव्हतं तुला आपट्यांच्या हातापाया पडायला? तो त्याच्या वकुबानुसार काम करतच होता. पण तुम्हाला दुःख होतं ना चार देडक्या कमी मिळवल्या की? मग किती दिवस पातेल्याकडे बघत बघत खाणार? आपली एवढी अन्नान्न दशा कधीही झालेली नव्हती. मग ती काय होईपर्यंत वाट बघायची होती का? बरं आता जाऊ दे ना, का भांडताय तुम्ही? आता विषय तरी आहे का हा? अरे मग त्यांनी कशाला हा विषय आता इथे काढलाय? आई प्लीज. हॅलो. हा मनीष, अरे तुलाच फोन करणार होते मी. ऐक ना रे, आपण आज नको भेटूया. ऐक, अरे रक्षाबंधन आलंय जवळ, मी राखी आणली नाहीये अजून आणि रक्षाबंधनाला काहीतरी गोडधोड करायला हवं ना. तयारीही झाली नाहीये, म्हणजे काहीच तयारी केली नाहीये मी, त्यामुळे प्लीज. अरे पण हो आय नो. बरं बरं मला सांग, तुझं अर्ध्या तासात बोलून होईल? ए बापरे, मग खरंच नको. ऐक ना, एक पुढच्या एक दोन दिवसात भेटूया ना आपण
प्लीज खरंच नाही जमणार रे आता, सॉरी. ओके बाय. काय ग काय मनीषचं काय काम आहे काय तुझ्याकडे एवढं? हा आणि घरी येऊन बोलता येत नाही, त्यासाठी बाहेरच गावजानेपणा कशाला करायला पाहिजे? आई मी येते जाऊन. बाबा येते. सावकाश जा. हो. कान बंद करून ठेवलेत सगळ्यांनी. हा मनीष बोल रे. अरे पण आज तुम्ही भेटणार होतात ना? अच्छा अच्छा, पण म्हणजे आता काय डायरेक्ट तुम्ही राखी पौर्णिमा नंतरच बोलणार आहात? बर नाही नाही ठीक आहे ठीक आहे, एवढं थांबावंच लागणार आहे. हा नाही नाही नाही, आपल्याला कुठलीही घाई करायची नाहीये, सगळं तिच्या कलानं करायचं. हा हो, उगाचच कुठलीही घाई नकोय, कारण जेव्हा तू भेटशील ना तेव्हा नीट सविस्तर बोलणं व्हायला हवं. उगाचच काहीतरी अर्धा तास बोललात आणि निघालात असं नकोय. ओके हा. नाही रे, त्या दिवशी मला नाहीये सुट्टी. मला नसतेच सुट्टी, कामं सतत चालू असतात आणि उलट कामात गुंतवून घेतलंय बरंच एका अर्थी. खूप भयंकर अवस्था होते रे ना आता कधी कधी. नाही नाही नाही, तू तू येऊ नकोस ऑफिसमध्ये. नाही सुट्टी आहे घरी था. हो नाही, माझंही काम आज लवकरच संपेल. चल बाय, उद्या भेटूया. बाय. पांडुरंगा, एक जानूची सध्याची परिस्थिती सोडली तर माझ्या आयुष्याबद्दल काहीही तक्रार नाहीये रे बाबा, पण तुझी मात्र तिच्यावर सदैव कृपादृष्टी राहून दे. भराभरा दिवस चाललेत, बघता बघता कार्तिकी जवळ येईल. मला तिला आणि जावई बापूंना घेऊन तुझ्या दर्शनाला यायची ओढ लागली, पण त्यासाठी तिची तब्येत बरी व्हायला हवी. बाबा ताई नाहीये ना? नाहीये. Yes. सॉरी सॉरी सॉरी. अरे हातपाय धुतलेस का? हो धुतले धुतले धुतले. बाबा पाय पडत. अरे आयुष्यमान भव, काय विशेष काय? बाबा तुम्ही बसा ना इथे. अरे पण काय बसा, मी सांगतो तुम्हाला इथे बसा ना. हे काय? ताईसाठी ड्रेस आणलाय माझ्या कमाईतून, रक्षाबंधन आहे ना. अरे वा बाबा, तुम्ही तुम्ही उघडून बघा ना जरा ड्रेस कसा आहे, म्हणजे रंग वगैरे ठीक आहे ना, जास्त भडक नाही ना, काय पहिल्यांदाच आणलं ना त्याच्यामुळे मला काहीच माहित नाही कसा वाटेल, तिला आवडेल. अरे तू स्वतःहून आणि स्वतःच्या कमाई मधून आणलायस ना, बघ ती अभिमानाने घालून मिरवेल हा ड्रेस. पण एकदा बघा ना बाबा प्लीज, मला काहीच कळत नाही. आवडेल तिला. आवडेल ना? हो. बाबा मी हा लपवून ठेवतो, प्लीज तिला नका सांगू, नाही तर पोपट होईल. नाही सांगता. हा हा कुठे ठेवू? मी हा कपाटात ठेवू का? नको, पण कपाटात तिला दिसेल ना, ती कपाट आल्यावर उघडेल. मी काम करतो, मी ना इथे बेडच्या खाली. नाही बेडच्या खाली कसं ठेवणार मी, मी ते उशीकडे ठेवू का? बाबा बाबा मी काम करतो, मी आत लपवून ठेवतो. हा पण प्लीज तिला नका सांगू, प्लीज प्लीज सांगणार. सिक्रेट सिक्रेट. हो
शहराने काय ह्याच्यावर बसून डब्याचं झाकण बंद केलं की काय? हा कांता, मस्त चहा प्यावा असं वाटत. पिणार आहेस? तू करणार आहेस? मग नको पिऊस. अरे कमाला तुझी दादा, मी इथे एवढी मरमर करत एवढं सगळं काम करतोय तर आपल्या भावाला त्याच्या मनासारखा एक चहा विचारू असं वाटत नाही तुला? हे डबे उघडून काय करतोयस तू इथे? हा हेच हेच करतोय. बस सांगतो काय, मला एक सांग. कस? या बायका सरसकट सगळे डबे एकाच साईजचे का नाही घेत रे? सगळे डबे वेगळे, बरण्या वेगळ्या, झाकणं वेगवेगळी. मी याचं झाकण त्याला, त्याचं झाकण त्याला, वाट लागले सगळी. याचं तर इतकं टाईट झालं झाकण की ते उघडतच नाही. आता त्या बरण्या बघ, किती जुनं सामान आहे आपल्याकडे. तरी त्या बायकांची इतकी सुद्धा तक्रार नसते. एकांता, ही जी भांडी आहेत ना, ही सगळी अण्णांच्या आईपासून जी भांडी आहेत. बघ ना, तुला आठवतात का रे अण्णा? नाही रे, म्हणजे अशी अंधुक आकृती आहे डोळ्यांसमोर, पण अशी आठवण अशी काही नाही. अरे तुझ्यासारखेच दिसायचे आणि गायचे सुद्धा. खूप प्रेमळ होते रे माझ्यासारखे. चूक केली रे मी आईकडे पाठ फिरवून.